मनपाचे अतिक्रमण विभाग प्रमुख चबुराव अभंग तसेच कर्मचारी सचिन दुबे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50,000 लाच घेताना त्यांच्याच कार्यालयात रंगेहात पकडलं. विनापरवाना बांधकामाचे जप्त केलेले साहित्य परत करून बांधकाम पुन्हा चालू करू देण्यासाठी तक्रारदाराकडून 50,000 लाच मागितली होती. मनपा कार्यालयात अधिकारी घर बांधण्यासाठी लाच घेतात ही बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. विनापरवाना घर बांधणाऱ्या एका नागरिकाचं साहित्य जप्त करून घराचं बांधकाम मनपाच्या अधिकाऱ्याने बंद केलं होतं. मात्र पुन्हा बांधकाम सुरू करायचं असेल तर 75,000 रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडी अंती 50,000 रुपये देण्याचं ठरलं. मात्र तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा करून पोलीस उपाधीक्षक नितीन देशमुख यांनी पथकासह सापळा रचला आणि 50,000 लाच स्वीकारताना मनपाचे अतिरिक्त कार्यभार असलेले अतिक्रमण विभाग प्रमुख शबुराव म्हातारजी अभंग आणि कंत्राटी दुय्यम अवेक्षक सचिन श्रीरंग दुबे या दोघांना अटक केली आहे अशी माहिती एसीबीच्या उपाधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी दिली आहे. अँटी करप्शन औरंगाबाद कार्यालयात आज एक तक्रारदार आले होते आणि त्यांची अशी तक्रार होती की त्यांच्या घराचं बांधकाम चालू असताना शेजाऱ्यांच्या तक्रारीवरून त्यांचं बांधकाम थांबवलं गेलं आपल्या अतिक्रमण विभाग प्रमुख यांनी आणि ते बांधकामाचं जे साहित्य होतं ते त्यांनी ऑफिसला घेऊन गेले. तर त्याच्यासाठी ते बांधकाम साहित्य सोडण्यासाठी त्यांनी 60,000 मागणी केली आणि आज ती स्वीकारली. तर अतिक्रमण विभाग प्रमुख छबुलाल म्हातारजी अभंग आणि त्यांचे सहकारी सचिन श्रीरंग दुबे या दोघांनी मिळून ही मागणी केलेली आहे आणि ते तक्रारदाराकडून स्वीकारत असताना त्यांना आज अँटी करप्शन विभाग औरंगाबादकडून रंगेहात पकडलं गेलेलं आहे. त्यांच्यावर कारवाई चालू आहे. दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे.